नमस्कार, मी दीपाली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत गौरी विसर्जन कशा पद्धतीने करायचे, म्हणजेच आमच्याकडे या पद्धतीने गौरीचे विसर्जन केले जाते. तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जाते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तर चाळीमध्येच माझ्या मैत्रिणीच्या घरी गौरी बसतात, तर त्यांच्या घरी गौरी विसर्जनाचा कार्यक्रम आज आहे. तर चला आता आपण पाहूया कशा पद्धतीने करतात. तर गौरी विसर्जनाच्या दिवशी काय करतात, 5 ते 7 महिलांना बोलवतात आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी मैत्रीण प्रतीक्षा हिने सुरुवातीला गौरीची पूजा करून घेतलेली आहे. नंतर बाकीच्या ज्या महिला आहेत चाळीतल्या आलेल्या, तर सर्वजण गौरीची पूजा करून घेतात. पाहू शकता गौरीची ओटी ही भरलेली आहे आणि ज्या दिवशी गौरी विसर्जन असतं त्या दिवशी दहीभाताचा नैवेद्य ठेवला जातो. तर या ठिकाणी दहीभाताचा नैवेद्य वगैरे तयार केलेला आहे आणि सर्वांना पान सुपारी दहीभाताचा नैवेद्य त्याचबरोबर कोणतेही फळ दिले जाते. तर या ठिकाणी पूजा झाल्यानंतर थोडेफार गौरी आपल्याला विसर्जनाच्या वेळी थोडेफार गौरी अशी हलवावी लागते. तर 5 ते 7 बायकांनी हात लावून ही गौरी हलवली जाते. तर काही ठिकाणी दोरे घेण्याची पद्धत ही आहे. तर आमच्याकडे अशा पद्धतीने गौरीचे विसर्जन केले जाते. तर आता आपण माझी दुसरी मैत्रीण माधुरी हिच्या घरचे जे गौरीचे विसर्जन आहे ते पाहूया. चला
तर अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये माझ्या मैत्रिणीच्या घरी गौरीचे विसर्जन केलेले आहे, म्हणजेच गौरी पूजा वगैरे करून त्याचे विसर्जन केले जाते. तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने विसर्जन करतात तेही सांगा. पुन्हा भेटूया, बाय बाय.